हेलो स्टूडेंट्स, माय नेम इज़ रिया टीचर। ओके स्टूडेंट्स, कैसे हो आप लोग? अच्छे ना? हाँ, इस लॉकडाउन में आपके पढ़ाई के लिए हम सब टीचर आपको वीडियो सेंड कर रहे हैं, तो आपकी भी ये रिस्पॉन्सिबिलिटी है कि आप वो वीडियो देख के क्या करना है, आपको होमवर्क अच्छे से अच्छे करना है। ओके स्टूडेंट्स, ओके। तो अभी जो इस वीडियो में मैं आपको फोर्थ स्टैंडर्ड के लिए गम्मत कोड़े ये मैं लेसन आपको लर्न कर रही हूँ। ओके स्टूडेंट्स, हाँ, तो गम्मत आपको पता है गम्मत क्या होती है? गम्मत मतलब क्या? मज़े की बात, फन की बात। ओके, वैसे आपको तो गम्मत वाली बहुत सारी चीज़ें बहुत बहुत अच्छी लगती है, जैसे कि आपको जब आपको पता नहीं होता है तब मम्मी पापा आपको घूमने को लेके जाते हैं। ओके स्टूडेंट्स, घूमने को लेके जाते हैं। आपके बर्थडे के टाइम क्या आपको बहुत सारे गिफ्ट मिलते हैं, और आपके जो जो आपको जो बहुत ही मेहमान पसंद हो, गेस्ट पसंद हो, वो अचानक से आपके घर पे आ जाते हैं, तो आपको ये सारी बहुत सारी चीज़ें कैसे लगती है? फन टाइप लगती है। तो ऐसा ही फन, ऐसा ही गम्मत कोड़े मैं आपको इस वीडियो में सिखाने वाली हूँ। ओके स्टूडेंट्स, हाँ, तो चलिए, मराठी का वीडियो है इसके लिए 50% मराठी में बात कर रही हूँ। ओके स्टूडेंट्स, हाँ, तर मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गम्मत कोडे हा लेसन लर्न मी करणार आहे। ओके स्टूडेंट्स, तर गम्मत कोडे म्हणजे काय? एक प्रकारचं कोडं आहे, ते आपल्याला सॉल्व करायचं आहे। कोडं म्हणजे काय? पझल पता है ना आपको? हाँ, पझल। अगर आपको नहीं पता होगा तो आपको आपके घर पे आपके पेरेंट्स रीडिंग के लिए न्यूज़पेपर तो आता होगा, तो वो न्यूज़पेपर ओपन करके थर्ड या फोर्थ पेज पे पजल रहता है, इजी पजल रहता है, तो वो पजल आपको सॉल्व करना है। ओके स्टूडेंट्स, हाँ, तर मग स्टूडेंट्स, आपण या लेसनमध्ये अशीच एक गम्मत बघणार आहोत। ओके, तर सगळ्यात पहिले गम्मत बघायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, या पिक्चरमधले या चित्रामधलं प्रत्येक पिक्चर आपल्याला केअरफुली बघायचं आहे। ओके स्टूडेंट्स, केअरफुली बघायचं आहे। तर मग मी तुम्हाला त्याची नावं सांगत आहे, चित्रांची नावं। हा काय आहे? अडकित्ता। अडकित्ता म्हणजे काय? नट क्रॅकर। हे आहे टोपी म्हणजे काय? टोपी। कॅप, हे आहे अंडे म्हणजे एग्स। हे आहे गाऊन म्हणजे अंगारखा, हां, जे गर्ल्स लोक घालतात ते। हे आहे बॅग, दप्तर। पायनॅपल, अननस। बनाना, केला, केळं। कुलूप, लॉक। आऊत म्हणजे प्लो, PLOUGH, प्लो। हां, हे आहे अंजीर म्हणजे फिग। मँगो, आंबा। आईस्क्रीम, मिरर, आरसा। रिंग ही अंगठी। लिप्स, ओठ। बुक, पुस्तक, टेबल। ओके स्टूडेंट्स, तर ही आहेत मराठी आणि इंग्लिश या चित्रांची नावं। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे चित्र बघून याच्या खाली सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याची नावं लिहायची आहेत। हे तुमचं काम मी इझी केलेलं आहे, आणि काम इझी केलं असल्यामुळे तुम्हाला आता मी एक लाईन रीड करून दाखवते आहे। अ आ ओ औ अम या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रं आपल्याला या पिक्चरमध्ये शोधायची आहेत। म्हणजे अपासून तयार होणारे शब्द, आपासून तयार होणारे शब्द, ओपासून तयार होणारे शब्द, औपासून आणि आमपासून। याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले या चित्रांचे काय करायचे आहेत, नावं लिहायची आहेत। ओके स्टुडंट्स, हां, तर सगळ्यात आता दाखवते आहे अपासून अडकित्ता। तर या ग्रुपमध्ये आहे अपासून अडकित्ता। ओके स्टुडंट, मग अपासून अडकित्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे। अपासून स्टार्ट होणार आहे ना, हां, मग हे काय आहे? टपासून टोपी, तर हा स्टार्ट नाही, मग याला काय करायचं? क्रॉस करायचं आहे। अपासून अंडे, आमपासून, तर याला टिक करायचं आहे। अंगारखा पण येतो या ग्रुपमध्ये। दप्तर पण येतं, दप्तर। हां, अननस, तर असे अननस आता है, इसके लिए उसको भी हम लोग टिक करेंगे। केळला नाही करणार। कुलूपला म्हणजे लॉक, याला नाही।
आउतला, आउत म्हणजे प्लो, PLOUGH प्लो, आउतला मग टिक करायचं आहे. अंजीर फिक, अम से अंजीर होता है तो उसको टिक करना है. आंबा, आ से आंबा होता है इसके लिए. पुस्तक होतं याला नाही, याला नाही येणार, मग हा ग्रुपमध्ये नाही बसत. टेबल पण ग्रुपमध्ये नाही बसत. अमपासून अंगठी आणि आपासून आरसा. तर असे हे जे काही पिक्चर आहेत हे अ आ ओ औ आम या अक्षरापासून तयार होणारे शब्दांची चित्रं मी तुम्हाला दाखवली आहेत आणि म्हणूनच त्याची तुम्हाला नावंसुद्धा मी सांगितलेली आहेत. हां, तर मग अशाच प्रकारचे तुम्ही काय करायचे आहेत हे बघा. मी दाखवले तुमचा होमवर्क. अ आ ओ औ आम यापासून पाच पाच तयार होणारी शब्द तुम्हाला लिहायची आहेत. ओके, आणि ह्या ग्रुपपासून असाच एक तुम्ही अजून अजून दोन तीन ग्रुप तुम्ही बनवू शकता. ओके स्टुडंट्स, बनवू शकता. तर काय करायचं आहे, काय करायचं आहे, तुम्ही काय करायचं आहे, याच्यापासून पाच पाच शब्द तयार करायचे आहेत आणि नोटबुकमध्ये लिहून असे तुम्ही, तुम्हाला जर पिक्चर बनवता आले तर तुम्ही एकदम एक्झॅक्टली पिक्चर काढून त्याची नावं काढून त्याला टिक करून आपल्या नोटबुकमध्ये लिहून मला सेम नंबरवर सेंड करायचे आहेत. परत एकदा सांगते अडकित्ता, याच्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये काय काय आहे. अपासून अडकित्ता, आपासून आरसा, अमपासून अंगठी, ओपासून ओठ, नंतर अपासून अननस, अमपासून अंगारखा, अमपासून अंजीर, आपासून आंबा, आईस्क्रीम, अंडी. ओके, ते एवढी सगळी जे जे शब्द आहेत हे कशापासून तयार, कशापासून स्टार्ट होतात. अ आ ओ औ अम. ओके, हां, तर असाच तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे. ओके स्टुडंट्स, हां, तर अ आ ओ औ अम या अक्षरापासून सुरू होणारे आणखीन शब्द तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून मला सेंड करायचे आहेत. ओके स्टुडंट्स, हां, तर मी तुम्हाला हे झालं वर्कबुकचं पेज. असे दोन तीन ग्रुप बनवून तुम्ही मला क पासून ते ज्ञापर्यंत तुम्ही कुठल्याही फाय लेटरचा ग्रुप्स घेऊ शकता. ही ॲक्टिव्हिटी जर समजली नाही तर तुम्ही पॅरेंटची पण हेल्प घेऊ शकता. ओके स्टुडंट्स, हां, तर तुम्हाला आता हे मी टेक्स्टबुकचा पेज दाखवला आहे. तर मी आता तुम्हाला काय दाखवत आहे, वर्कबुकचं पेज होमवर्कसाठी दाखवत आहे. ओके स्टुडंट, हा आहे फोर्थ स्टँडर्डसाठी गंमत कोडेचा वर्कबुकचं पेज. ओके स्टुडंट, हे काय आहे वर्कबुकचं पेज. जे मी पेज दाखवत आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये होमवर्कसाठी वन टाईम लिहून सेम नंबरवर मला सेंड करायचं आहे. ओके स्टुडंट, हे बघा मी दाखवत आहे, हे दाखवत आहे कठीण शब्द. अडकित्ता, नट क्रॅकर, अंडी, एग्ज, टोपी, कॅप, फणस, जॅकफ्रूट्स, अननस, आरसा, मिरर, औत, प्लो, अंगठी, रिंग, फुगा, बलून, आंबा, मँगो, आईस्क्रीम, अंजीर, फिग, ओठ, लिप्स, पुस्तक, बुक, कुलूप, लॉक, टेबल, केळी, बनाना, अननस, पायनॅपल, मोठी पिशवी, बिग बॅग, ओढणी, ओढणी. ओके स्टुडंट, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, अडकित्ताचं पिक्चर इथं दिलेलं आहे बघा. अडकित्ता, अननस, आरसा, आईस्क्रीम, औत, अंडी, अंगठी आणि अंजीर, जे 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 आपल्याला पिक्चर पाहिजे आहेत वर्कबुकमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन एकदम एकदम बरोबर दिलेलं आहे. हे तुम्हाला मी दाखवत आहे, हे पेजचं तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके स्टुडंट, चित्र पहा, शब्द ऐका, चित्र आणि शब्द याच्या योग्य जोड्या लावा. ओके स्टुडंट्स, मग असंच पिक्चर ड्रॉ करून तुम्हीसुद्धा अशाच मॅच द फॉलोईंग करायचं आहे. ओके, आता तुम्हाला कृती पण दिलेली आहे, ॲक्टिव्हिटीज. अ आ ओ औ अम या अक्षरापासून सुरुवात होणारे आणखीन शब्द शोधायचे आणि तुमच्या वहीत लिहा व वाचा. जसं अजगर, आवाज, ओणवा, व अवजार, अंगण इत्यादी. ओके स्टुडंट्स, फाईंड अदर वर्ड स्टार्टिंग विथ अ आ ओ औ अम आणि राईट देम इन युअर नोटबुक अँड रीड. अजगर, आवाज, ओणवा, अवजार, अंगण एक्सेट्रा. आणि हे तुम्हाला पिक्चर ठिपके जोडून चित्र पूर्ण आहे, चित्र आहे म्हणून
ये चित्र तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायचं आहे। ओके स्टूडेंट, एकदम इजी आहे। असंच तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहे। आणि हे जे मी पिक्चर दाखवत आहे हे तुम्हा एकदम हे पेज तुम्हाला जसेच तसं नोटबुकमध्ये लिहायचं आहे। म्हणून हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये चित्र दाखवत आहे। ओके स्टूडेंट, ऐसे ही सेम सेम पिक्चर निकालने का है नोटबुक में, और मुझे सेम नंबर पे सेंड करने का है। यही आप लोगों का होमवर्क है। ओके स्टूडेंट, होमवर्क अच्छे से आपको करना है। ओके, हाँ, परत दाखोते। अड़किता अननस, अपासून अड़किता, अपासून अननस, आपासून आरसा, आ आईस्क्रीम, औ औत अंडे, अंगठी अंजीर। ओके स्टूडेंट, पिक्चर पण दिलेले आहे तुम्हाला आणि पिक्चर सोबत त्याचे नाव सुद्धा दिलेली आहेत। खालील चित्र पाहायचं आहे, शब्द वाचायचं आहे आणि गिरवायचं आहे। म्हणजे लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर, रीड द वर्ड्स अँड ट्रेस देम, म्हणजे तुम्हाला ओवर रायटिंग करायची आहे। ओके स्टूडेंट्स, हां, अच्छाच तुम्हाला अजून होमवर्क आहे। ओके स्टूडेंट्स, टेक्स्टबुक घेते, हां, तर मग आ ओ औ अम असेच तुम्हाला येणारी पाच पाच शब्दांची चित्रांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत आणि सेम नंबरवर सेंड करायची आहेत। ओके स्टूडेंट, ये था आपका होमवर्क। अगर पेरेंट्स को मैं फिर एक बार बोल रही हूँ कि अगर आप लोगों ने टेक्स्टबुक नहीं लिया है तो प्लीज़ आप टेक्स्टबुक ले लेना, क्योंकि इसके लिए तो आपके बच्चों की स्टडी कैसे हो जाएगी, इजी हो जाएगी। और जो बच्चे होमवर्क नहीं भेज रहे हैं वो ऐसा मत कीजिए, डोंट डू अगेन। ओके, यू सॉ द वीडियो एंड कंप्लीट द होमवर्क। ओके, एग्ज़ाम के लिए आपके पास टेक्स्टबुक और वर्कबुक होना बहुत बहुत ज़रूरी है। ओके स्टूडेंट, इससे क्या हो जाएगा, आपको मराठी और हिंदी ये लैंग्वेज आपको बहुत बहुत इजी हो जाएगी। अगर आपके पास मटेरियल है तो आप उसको मटेरियल को फॉलो कीजिए और फिर आपको रीडिंग की आदत लगा लीजिए। ओके, जब आपको बहुत बहुत मराठी और हिंदी का हैबिट हो जाएगा रीडिंग का और राइटिंग का, तो आपको विदाउट सीन आंसर भी आ जाएगा। ओके स्टूडेंट्स, हाँ, तो इसके लिए मैं क्या करती हूँ, मेरे वीडियो में आपको जो फिलअप किए हुए वर्कबुक के पेजेस है मोस्टली मैं आपको वो सेंड करती जा रही हूँ, क्योंकि आपको क्वेश्चन भी उसके साथ है और मैंने उसका आंसर भी उसमें ही लिख के आपको भेजा है। इसके लिए आपको क्वेश्चन और आंसर ये आपको दोनों भी आपको मिल रहे हैं, इसके लिए कि आपको बहुत बहुत पढ़ाई करनी है। ओके स्टूडेंट, जब आप फोर्थ स्टैंडर्ड में इतनी पढ़ाई करोगे तो और आगे जाके आपको मराठी और हिंदी के और आगे हार्डवर्क्स आपको नहीं होंगे, आपको इजी हो जाएंगे और आपको रीडिंग बहुत अच्छे से आ जाएगी। हर लेसन का, हर सब्जेक्ट का आप ऐसे ही वीडियो केयरफुली देखते रहना है। ओके स्टूडेंट, हाँ, तो फिर आपको कठिन शब्द है उसमें ओरल वर्क आता है, क्लास वर्क होता है, होमवर्क होता है, एक्टिविटी होती है। देखो मैं आपको दिखा रही हूँ इसमें, ये देखिए स्टूडेंट, ये गृह कार्य होता है और एक्टिविटी होती है, प्रात्यक्षिक मतलब प्रैक्टिकल आपको क्या करना है, ड्रॉ करना होता है। ओके स्टूडेंट, तो अगर आप ऐसे ही वीडियो देखते रहते हैं और होमवर्क अच्छे से करते हैं तो आपको क्या आपको फिर ये पढ़ाई बहुत ईजी हो जाएगी। और आपको डेली क्या करना है, अक्षर लिखना है, अ से आह तक और क से ज्ञ तक आपको क्या करना है, ये देखो मैं आपको दिखा रही हूँ फिर से, अ से आह तक और क से ज्ञ तक ये आपको क्या करना है, डेली आपके नोटबुक में लिखना है और मुझे सेंड करना है और डेली ये रीड करना है, तो आपको क्या हो जाएगा, ऑब्वियसली ये बाय हार्ट हो जाएगा। और जब आपका अ से आ तक और क से ञ तक ये लेटर आपके बाय हार्ट होते हैं तो आपको क्या हो जाएगा, रीडिंग इजी हो जाएगी। और जब आपकी रीडिंग इजी हो जाएगी तो क्या हो जाएगा, आपको विदाउट सीन आपको क्वेश्चन के आंसर एग्ज़ाम के लिए आ जाएंगे, आपको मम्मी पापा की हेल्प लेने की ज़रूरत ही नहीं
पड़ेगी। ओके स्टूडेंट, तो आज से आपको अच्छे से हार्डवर्क करना है, मैं आपके साथ हूँ, आपको हेल्प कर रही हूँ, तो आपका भी आपकी भी रिस्पांसिबिलिटी है कि आप भी अच्छे से होमवर्क करके मुझे सेंड कर रहे हो, मुझे क्या बल्कि सब टीचर को आपको सेंड करना है। ओके स्टूडेंट, तो ये था आपका होमवर्क। ओके, सेम नंबर पे मुझे सेंड करना है। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो के साथ, नेक्स्ट लेसन से। ओके स्टूडेंट, बाय, टेक केयर।